मी आदेश बांदेकर आपला सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि आता श्रावणी साईनाथ मारुडवार या वहिनींना जाऊन आपण भेटणार आहोत, त्यांना बोलतं करणार आहोत. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. चला नमस्कार. नमस्कार. या मी इकडनं झी मराठी कडून लगेच लक्ष्मी पाठवतो आहे तुम्हाला. हे बघा पाठवली लक्ष्मी. मग आता उखाणा घेणार का वहिनी? सुरुवात करूया गप्पांना. साईबाबांच्या हातावर ओम चिकून साईनाथरावांचं नाव घेते मारुडवारची सुरु. अरे वा. आणि मग साईनाथराव तुम्ही काय करणार? काजू कटली श्रावणी कटली. बरं आहे, थोडक्यात उत्तर द्या. थोडक्यात निघाले. वहिनी तुमचं माहेरचं संपूर्ण नाव काय? बाहेरी माझं नाव श्रावणीच आहे पण घरी फक्त कोमल म्हणत होतो. नाही पण संपूर्ण नाव काय? श्रावणी. श्रावणी श्यामसुंदर तगडपलेवा. हो बरं बरं बरं. पण किती वर्ष झाली आता लग्नाला? 6 पूर्ण झाले सर, 7 रनिंग आहे. पण आता आपण कुठे आहात? नांदेड. नांदेड मध्ये कोण कोण असतं आता घरी? घरी माझ्या सासू सासरे, मी आणि माझे मिस्टर आणि माझे 2 मुलं. आणि मग माहेरी कोण कोण आहे? आजी आणि भाऊच आहे. आणि माहेर कुठे आहे म्हणाला तुमचं? हिंगोली जिल्ह्यात आखाडा बाळापूर. बरं, मग किती वेळ लागतो इथून घरी जायला? नाही माहेरी जायचं असेल तर किती तासाचा प्रवास? 1 तास. साईनाथराव तुम्ही तर शांतच आहात कार्यक्रम सुरू झाल्यापासून. हो ना, बघतो नुसतं आपलं. तुम्ही बोलताय ते ऐकतोय. बरं तुम्ही सांगा आता तुमचं बालपण कसं गेलं साईनाथ? नाही माझं बालपण चांगलं आहे. माझं प्रॉपर गाव आहे हिमायतनगर, नांदेड जिल्ह्याच आहे. आणि जवळपास मी 10-11 वर्ष जास्त वेळेस नांदेडला आलोय त्यावेळेस. बरं आपण काय करता? पण माझं किराणा शॉप, होलसेल किराणा शॉप. तुमचे बाबा काय करायचे? आई काय करायची? आई हाऊस वाईफ आहे आणि बाबा इथे पहिल्यापासून किराणा शॉप होते. वहिनी मग मला सांगा, इतक्या लांब तुम्ही दोघे राहत होता, मग लग्नाचा योग कसा जुळून आला? माझ्या मोठ्या नणंदबाई माझ्या गल्लीतच राहत होते माहेरी बाळापूरला. मग आम्ही दोघे शेजारीच होतो तर त्यांनी जुळवून दिलं. मग नणंदबाईंकडे हे कधी येत होते की नाही साईनाथराव? येत होते पण मी कधीच नाही पाहिलं. साईनाथ जी तुम्ही तरी बघितलं असेल वहिनींना कधी तरी? नाही मला कधी वाटत नाही तसं बघितलं असेल म्हणून. पण तुमचा जो बघण्याचा कार्यक्रम झाला किंवा नणंदबाईने जे काही जुळवून आणलं तेव्हा पहिल्यांदा एकमेकांना कधी भेटले तुम्ही? माझ्या आत्याच्या घरी पाहण्याचा कार्यक्रम झाला सिडकोला म्हणजे नांदेडला. तिथं आम्ही एकमेकांना पहिल्यांदा भेटलो. आणि त्याच दिवशी ठरलं का वेळ घेतला? नाही नाही, 8 दिवसानंतर डायरेक्ट एंगेजमेंटच झाली सर. पहिला होकार कोणाकडनं होता? तुमच्याकडून की साईनाथरावांकडनं? काय साईनाथजी दोघांकडून म्हणजे हरकत नाही. नाही नाही हरकत नाही नाही, पण पहिला होकार होता कोणाकडून? नाही माझ्याकडूनच होता. अरे वा. आणि नंबर कधी एकमेकांचे घेतले मग? नंबर थोडा लेट झालं सर, जानेवारी मध्ये. का? म्हणजे 3 डिसेंबरला एंगेजमेंट झाली आणि जानेवारी मध्ये मग नंतर मोबाईल नंबर एक्सचेंज झाले. पण तेव्हाच का नाही झाले? तेव्हा दिलाच नाही सर. काय हो साईनाथजी, का नाही दिला नंबर? नाही थोड्या दिवस नंतर दिली, चांगलं वाटेल थोडस. पण मला सांगा, इतक्या लांबचं अंतर होतं पण जेव्हा नंबर मिळाला तेव्हा मग बोलणं सुरू झालं का? फोन. कोण जास्त वेळा कोणाला फोन करायचं तेव्हा? मी जास्त वेळेस केलेलं आहे. अच्छा, तुम्ही जास्त वेळा फोन करायचे? वेळेच्या वेळेस, वेळेच्या निमित्ताने. त्यावेळेला जसे तासन तास बोलायचे तसे आता बोलतात का साईनाथजी? सर आम्ही सुरुवातीला लग्न जमलं तेव्हा म्हणजे आमचं शॉप 10:30 बंद होते तर त्यांचा 11-11:30 फोन यायचा तर आम्ही रात्री 3-4 कधी कधी 5 वाजत होतो. आणि आता? आता फक्त 5 मिनिट. काय काम आहे? गिरायक आहे, ठेवून दे. 5 तास फक्त 5 मिनिट वर आलं सर. साईनाथजी एवढा बदल कसा काय झाला तुमच्यामध्ये? नाही बदल तसा काय झालेला नाहीये, पण घरी आल्यानंतर बोलणं पूर्ण होते ना, त्यामुळे फोन बोलायचं कामच पडत नाही काही. नाही पण मला सांगा, तेव्हा 5 तास असे काय विषय होते बोलायचे आणि आता कसं काय लगेच थोडक्यात भागवता? त्यावेळेस कसं सगळं नवीन होतं, सगळं नवीन जाणून घ्यायचं होतं काय आहे काय नाही आवड निवड, त्यामुळे वेळ लागत होता सगळं काही असं होतं. बरं आता आता या सध्या घरामध्ये कोण कोण राहतात? आता मी माझे मिस्टर सासू सासरे आणि माझे 2 मुलं. बरं वहिनी मला सांगा की साईनाथजींचा स्वभाव कसा आहे? खूप छान. म्हणजे काय? म्हणजे मला प्रत्येक गोष्टीला सपोर्ट करतात, समजून घेतात आणि 6 वर्ष झाली मी त्यांचा अजून राग पाहिलाच नाही. अरे वा, साईनाथजी काय जादू आहे जरा आम्हालाही सांगा. न राग येण्याचं काय जादू, कसं काय तंत्र आहे, काय करायचं सगळ्यांनाच सांगा. म्हणजे बऱ्याचशा घरांमधून जर कार्यक्रम बघत असतील, कसं काय केल्याने रागवता येत नाही तेही सांगा आम्हाला. नाही रागायचं असं काही नाही की राग मला काय वाटते, कोणतं रागून काम होत नाही असं वाटतं मला. तरी समजावून घेऊन सांगून ते काम केले कोणतं वेगळं राहील. किती समजूतदारपणा आहे तुमच्यामध्ये. बरं मला सांगा वहिनी, 6 वर्षापूर्वी तुमच्या कुटुंबात आल्या मारुडवार कुटुंबामध्ये, या 6 वर्षात त्यांच्या येण्यानंतर काय फरक झाला तुमच्या आयुष्यात असं तुम्हाला वाटतं? भरपूर काही अनुभव आलेत माझ्यामध्ये.
कारण लग्न झालं तसं फार माझ्या बरेच चेंज झाले, माझ्यामध्ये सुद्धा, परिवारामध्ये सुद्धा आणि माझ्या व्यवहारामध्ये सुद्धा टोटल मध्ये भरपूर काही आलेला आहे याच्यामध्ये. व्यवहार पण भरपूर वाढला गेला पुण्या माझा, त्यानंतर बराचसा फरक पडला म्हणजे. पण आता या 6 वर्षात आई कोणाच्या बाजूनी असतात, तुमच्या की बहिणींच्या? दोघांच्या पण असते, दोघांचं ऐकल्याशिवाय काही एक साईड सांगता येत नाही ना काही. चल आईंदा तू विचारू याला, बोलवा. नमस्कार. नमस्कार. आई काय सांगणार सुनेबद्दल, काय म्हणणं आहे तुमचं? आई चांगली आहे, सगळं ऍडजस्ट. 6 वर्षाचं या तुमच्या कुटुंबात त्यांचा वावर कसा आहे? छान आहे. तुम्ही आणि साईनाथ दोघेही छान आहे, मस्त आहे, एवढं थोडकच बोलता का? नाही तसं काही नाहीये. आई काय हो, एकदम कमी बोलतात तुम्ही, टेन्शन आलंय का तुम्हाला? त्या सुनबाईंनी सांगितलंय जास्त बोलायचं नाही म्हणून. नाही नाही तसं काही नाहीये, मी जास्त बोलत नाही. सांगा ना आम्हाला तुमच्या सुनेच्या स्वभावाबद्दल, तुमच्याकडून आहे काय? बोलणं पण फार कमी आहे आमचं सगळ्यांचं पहिलंच. नाही नाही काही तुम्ही सांगू नका बोलणं कमी आहे वगैरे. लग्नाच्या आधी 5-5 तास बोलत होता आम्हाला कळलं आता. बरं सुनबाईंना विचारतो, सासूबाई माझ्या लय भारी असं जर म्हणायचं झालं तर तुमच्या सासूबाई कशा आहे? लय भारी आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीला ते मला सपोर्ट करतात. मी ऍक्टिव्हिटी काय केल्या त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग असतो, माझ्या दोन्ही मुलांना सांभाळतात. पण तुम्ही काय एरवी काय करता वहिनी? मी ऑनलाईन बिझनेस करते आणि आताच आमच्या समाजाचा मेळावा झाला, त्यामध्ये मी अँकरिंगचं काम केलं. अरे वा. आणि मी सकाळी 10 वाजता घरातून गेले ते रात्री 10 लाच घरी आले. तर आईने पूर्ण घर सगळं सांभाळून घेतलं, माझ्या दोन्ही मुलांना सांभाळलं. पूर्ण दिवस अँकरिंग करत होता तुम्ही? हो. मग त्या अँकरिंगच्या दरम्यान किती जणांची लग्न जुळली असतील? बरेच झाले सर. अरे वा, म्हणजे तुम्ही सगळे बाहेर पडले की कोणाचं का कोणाचं भलंच करून येता वाटतं घरात. पण आता या सगळ्या गप्पा सुरू असताना त्या दिवशी 250 मुलं आणि 250 मुलींनी परीक्षा दिला होता त्या दिवशी पूर्ण दिवसामध्ये. मेळा पण चांगला झाला आमचा. अरे वा, म्हणजे 250 लोकांची ओळख झाली आणि मग लग्न पण तेवढीच का ठरली? नाही ना तेवढं होत नाही, नंतर तो पाहणीचा वगैरे प्रोग्राम पुढे असतो. पुढे ते 250 मुलं आणि 250 मुली. अरे वा, खूप मोठ्या प्रमाणावरती मेळावा होता आणि त्या मेळाव्याचा प्रमुख पण मीच होतो, प्रमुख मेळा प्रमुख. अरे तुम्ही दोघांनी लग्न केलं आता 6 वर्षांनी, आणखीन लग्न होऊन त्यांच्याही घरात आनंदाचं वातावरण व्हावं ही भावना आहे का या मागची? हो ना. बरोबर. अरे किती मस्त. बरं आता ना एक छोटस आव्हान आहे तुम्हाला साईनाथजी, एक अक्षर देतो त्या अक्षरावरून 5 वस्तू आणायच्या, एका वेळेला 1 वस्तू आणायची आणि तुम्ही त्या 5 वस्तू जर 1 मिनिटात आणल्या तर वहिनींना बक्षीस मिळणार. चला वेळ आहे 1 मिनिटाची आणि अक्षर आहे च. चमचा चाळणी चिंता. वेळ सुरू झाली. दहा सेकंद झाली. चाळणी घेऊन पटकन चाळणी आहे. चष्मा ठेवा. 20 सेकंद झाली. चाळणी आणा, चाळणी चाळणी आणि चार्जर आणा, चार्जर. चार्जर 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 गोडला. 40 सेकंद. पटकन पटकन. 50 झाले. वहिनी सांगा काय काय आणलं? चार्जर. चार्जर 1. चष्मा 2. चाकू 3. चमचा 4. आणि चावी. अरे वा 5. अभिनंदन. आणि हे 1000 रुपयाचं बक्षीस ही लक्ष्मी तुम्हाला मिळवून दिली, अभिनंदन. वहिनी ओळख करून द्या सगळ्यांची. या माझ्या सासूबाई, चुलत सासूबाई शीतल. या माझ्या मावस सासूबाई विजया पाटील. या माझ्या मावस सासूबाई मेघा प्रकाश गांडेवार. या माझ्या लहान अनंतबाई ऋषाली निलावार. नमस्कार. हे माझे सासरे निळकंठ मारुडवार. नमस्कार. या माझ्या मोठ्या नणंदबाई राखी अमिलकंठवार. नमस्कार. आणि पाठीमागे उभे टाकलेले ते प्रकाश गंदेवार माझे काका. हो. नमस्कार. आणि बाजूला उभे टाकलेले आहेत ते रत्नाकर निलावार माझे भाऊजी आहेत. हो. नमस्कार सगळ्यांना, माझा नमस्कार सगळ्या कुटुंबाला. बरं आता वहिनी सगळ्यांची ओळख तर झाली, आता मागे बसलेल्या किंवा उभ्या असलेल्या काही सासूबाई तुमच्याबद्दल तक्रारी सांगणार आणि ह्या ज्या सासूबाई आहेत मुख्य सासूबाई त्या तुमची बाजू घेणार. बाकीच्या सासूबाई ज्या लय भारी आहेत त्यांनी केलेले आरोप या पुढे बसलेल्या सासूबाई खोडून कशा काढतात
आणि तुम्हाला बक्षीस मिळवून देतात का आम्हाला बघायचं आहे. चला सर्वात आधी कोण तक्रार सांगताय? श्रावणी घर कामामध्ये लक्ष देत नाही, घराकडे लक्ष देत. आई मान्य आहे का तुम्हाला? सासूबाई ती बिझनेस करते त्याच्यामुळे घराकडे लक्ष देऊ शकत नाही. सांगा त्यांना तुम्ही. चला दुसरी तक्रार कुठली आहे बघूया. मोबाईल मध्ये असते सारखं. बिझनेस असल्यामुळे ती बोलू शकत नाहीये. बिझनेस मध्येच तिनं लक्ष जास्त घालू शकते. सासरे मोहनचं काय म्हणणं आहे सुनबाईत मधलं? माझं सुनबाई खरोखर आदर्श आहे. कोणीच काही नाही सांगणं, कोणी सांगणं काहीच नाही. नडनबाईंचं काय म्हणणं आहे वहिनीबद्दल? चांगली आहे, मन मिळावू आणि एकदम अनुप्रेंटी राहतो असं ननन आणि भाऊजीचं नातं नाहीच आहे. आणि मग जमवलंय कोणी? कुठल्या नणनबाईंनी लग्नात पुढाकार घेतला? मी जमवलेला. अरे वा वा, म्हणजे तुम्ही स्वभाव खूप आवडायचा त्यामुळे मला ती आवडायची नेहमी. अजून घरातलं कोणी बोलणार आहे का वहिनींबद्दल? तिचा स्वभाव खूप छान आहे, मन मिळाव आहे आणि ती आमच्या घरात जेव्हा आली ती नवी व्यक्ती आली असं कधीच नाही जाणवलं आम्हाला. खूप लवकर आमच्या घरामध्ये मिक्स झाली ती. तिने सगळ्यांना सांभाळून पण खूप छान रित्या घेतलं. वा 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 वा. सासूबाई मगाशी तुम्ही जी काय बाजू घेतली सुनबाईंची आणि खर तर तुम्हाला दोनच तक्रारी आल्या पण दोनही तक्रारी तुम्ही खोडून काढायचा प्रयत्न केला आणि मग काय सुनबाईंना आनंदाचा क्षण आयुष्यात आणण्यासाठी सासूबाई झटतच असतात. सासूबाईंनी सुनबाईंना मिळवून दिलं माझा होशील ना मधील विशेष रात्राणी कानातले. तुझ्यातल्या सतत सरवळत राहणाऱ्या रात्राणीसाठी माझ्याकडून ही छोटीशी रात्राणी. ते तू चार चौघांसारखी नाहीयेस म्हणून स्पेशल आहेस. देवाच्या पायाशी कुठलीही रंगीत फुलं ठेवली तरी शोभून दिसतात पण तो मान रात्राणीला कधीच मिळत म्हणूनच ते स्पेशल आहे ना. सगळं कुटुंब प्रचंड दडपणात दिसतंय. सासूबाई तर इतक्या दडपणात आहेत की सुनेबद्दल काही इकडे तिकडे बोललो तर 10 मिनिटांनी कार्यक्रम संपल्यानंतर काही खरं नाही अशी भीती वाटते मला सासूबाईंकडे बघून. नणनबाईंनी चांगलं सांगितलं, सासरे तर अगदी खुशच होऊन बोलत होते, सुनबाईचं कौतुक करत होते. घरातल्या अजून कोणाला काही बोलायचं असेल तर आत्ता बोलू शकताय, बोला. मी तिची नणंद आहे तर ती खूप ऑलराऊंडर आहे. ती इव्हेंट मॅनेजमेंट करते, ऑनलाईन बिझनेस करते, घर सांभाळते आणि स्वभाव पण खूप छान आहे तिचा. सगळ्यांशी मी म्हणजे तिची जेवढं केली तेवढं कमीच आहे तिचं कौतुक. पण इतकं नणनबाई काय लपून बसल्या होते की काय? मी तक्रार म्हणलात ना, तक्रार असल्यामुळे लपून बसली होती. तक्रार नाहीये, तक्रार विचारली त्यामुळे सगळे शांत आहेत. या सगळ्या मगाशी केलेल्या आरोपांबद्दल आधी साईनाथजी तुमचं काय म्हणणं आहे ते आम्हाला ऐकायचं. आरोप तर कोणते करायसारखे नाहीच आहेत कारण सगळ्याला सामावून घेणारी येते ना. कारण मला चांगला अनुभव आलेला आहे त्याचा सुद्धा. कारण लेकरांना कोणते प्रोग्राम असेल किंवा मग किंवा हनुमान जयंती असेल, कोणती जयंती असं काय असेल, समजा लेकरांना तयार करणं, सजवणं, फोटो वगैरे करणं तिला फार आवड आहे गोष्टीची. म्हणजे ऍक्टिव्हिटी भरपूर काय ना काय ते चालू असते तिची. तिला असं सांगायची गरज नाही, तिला आवड एवढी आहे की कोणती ऍक्टिव्हिटी कंटिन्यू चालूच असते. म्हणजे घरचे कामं, बिझनेस, त्यानंतर ऍक्टिव्हिटी काही ना काही चालूच असते. तर वैदी केवढं कौतुक चाललेलं आहे. साईनाथजीने त्रास ठरवलेलाच आहे की 6 वर्षात जेवढं बोललं नाही तेवढं आज कौतुक करून घेऊया म्हणजे पुढची 60 वर्ष बघायला नको. वहिनी कसं वाटतंय हे सगळं कौतुक, तक्रारी सगळं ऐकून तुमचं काय म्हणणं आहे? खूप छान वाटतंय आणि अजून माझ्या हातून जर आणखीन काही करता आलं माझ्या कुटुंबासाठी तरी पण माझी तयारी आहे. म्हणजे त्यांचं काही माझ्याकडून काही आणखीन अपेक्षा असतील किंवा मी कधी कोणत्या कामात कमी पडत असेल तर ते मी पूर्ण करायला तयार आहे. सासूबाई तुमचा आशीर्वाद द्यायचा असेल तर कसा देणार? शेवटपर्यंत अशीच राहाव आमच्या सोबत, दोघांसोबत असं सर्वांसोबत अशीच राहाव असा आशीर्वाद आहे. क्या बात आहे, सर्वांसोबत असेच आनंदात राहा असा आशीर्वाद दिलेला आहे. तरी सुद्धा साईनाथजींना मला विचारायचंय की स्वतःमध्ये आजपासून एक बदल करायचा असेल, एक प्रॉमिस वहिनींना द्यायचं असेल तर ते कुठलं देणार साईनाथजी? लग्नानंतर बोलणं कमी केलं होतं, लग्नानंतर बोलणं वाढत जर असं. लग्नानंतर बोलणं कमी केलं होतं ते आजपासून बोलणं वाढवणार आहात? हो, नाही तिची तक्रार तेवढीच होती ना. काय वहिनी असा बदल झाला तर आवडेल तुम्हाला? हो सर, पण त्यांनी त्यांचा बिझनेस मॅनेज करून मला बोलावं, नाहीतर मग सारखं मला बोलत बसलं तर बिझनेसकडे लक्ष देता येणार नाही. म्हणजे थोडक्यात बोलू नका असं सांगायचं? नाही नाही, बोललं तर चालेल पण त्यांनी बिझनेसकडे लक्ष पण द्यावं, मेंटेन करावं.
बोलण्यापेक्षा प्राधान्य व्यवसायाला द्यावं अशी भावना आहे बहिणींची. तर जसे आहात तसेच राहा, आनंदात राहा असा आशीर्वाद आज आईंनी दिलेला आहे. हे सगळं कुटुंब इतकं दाटीवाटीने या ठिकाणी आता हजर आहे. सगळ्या कुटुंबाला शुभेच्छा देत असताना कमी बोलणाऱ्या आई कार्यक्रम संपल्यानंतर किती वडाबडा बोलतील बघा या सगळ्यांबरोबर. तर आता आपण सन्मान करूया आईंचा आणि साईनाथजींचा. तुम्हाला दोघांना मिळत आहे झी मराठीकडून भेटवस्तू. अभिनंदन तुमच्या दोघांचं. तर श्रावणी वहिनींना मिळत आहे तथास्तू पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणीचं कूपन. आणि ही पैठणी लवकरच तुम्हाला घरपोच करण्यात येणार आहे. तेव्हा वहिनी आम्ही सगळे टाळ्यामधून तुमचं अभिनंदन करतो. हसत राहा, आनंदात राहा आणि आईंच्या भाषेत सांगायचं झालं तर जशा आहात तशाच राहा, सुखात राहा असं म्हणत आजचा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी आणि पैठणीचं कूपन घेऊन. होम मिनिस्टर सासूबाई माझ्या लय भारीच्या पुढच्या भागात. नमस्कार.